परवा न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घेत पोलीस आयुक्तांनी सोलापूर शहरात आजपासून 30 सप्टेंबर पर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 5 अथवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरता येणार नाहीये। आदेश मोडणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल असेही आयुक्तांनी आदेशात स्पष्ट नमूद केलंय। राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सोलापूर हे धार्मिक उत्सव सण जयंती पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरे करणारे शहर आहे। शहरात छोट्या मोठ्या कारणावरून सभा संप आंदोलने निदर्शने केली जातात। रविवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी शहरात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा समाजाचे आरक्षण तर ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे। दुसरीकडे इंधन दरवाढ व महागाईमुळे केंद्र सरकारविरोधात नाराजीचा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर मोर्चे आंदोलने व निदर्शने केली जात आहे। त्यातून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते। त्यामुळे शहरात 16 ते 30 सप्टेंबर या काळात जमावबंदी लागू राहील असेही आयुक्तांनी आदेशातून स्पष्ट केलंय। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।